रंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून राजश्री मराठी सादर करीत आहे अभिनेत्री कविता मेढेकर यांच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स। एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकात मनीची भूमिका साकारणाऱ्या कविता यांनी त्यांचा लॉकडाऊन नंतर नाटकात पुन्हा काम करण्याचा अनुभव शेअर केला। पाहूया त्यांची ही खास मुलाखत। त्यांच्या सत्त विश्रांतीनंतर आम्ही आज पुन्हा एकदा रंगमंचावर येतोय। आज आमची ग्रँड रिहर्सल आहे। 9 महिन्यांचा खंड पडला, त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर जाताना आम्हाला पूर्ण तयारीने यायचं आहे आणि म्हणून आम्ही चोख रिहर्सल्स केलेत आज। जसं पहिल्या प्रयोगाच्या आधी 0 परफॉर्मन्स होतो, तसं आम्ही 0 परफॉर्मन्स आज करून उद्या आम्ही प्रेक्षकांच्या समोर येणार आहोत। खूप आनंद आहे की पुन्हा एकदा जे काम आपल्याला आवडतं ते करायची संधी मिळते। मला प्रेक्षकांना एवढंच आव्हान करायचं आहे की आम्ही रंगमंचावर यायला उत्सुक आहोत, तुम्हीसुद्धा जरूर या, छान प्रतिसाद द्या आणि येताना मात्र सगळी काळजी घ्या। आम्ही तुमची
काळजी घेतलीच आहे. आम्ही थिएटर स्वच्छ केले, सॅनिटाईज केलेत, सगळ्या परीने आम्ही सगळे नॉर्म्स पाळूनच प्रयोगांची सुरुवात करतोय. पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा वडे खाताना गर्दी करू नका, छान रांगेत उभे राहून वडे खा आणि नाटकाचा आनंद लुटा. आम्ही वाट बघतोय. मी एक हरलेली घटस्फोट घेतली नाही. आज आमची अफेअरची 22वी अनिव्हर्सरी आहे की नाही, मी तुला सगळी तयारी करून ठेवायला सांगितली होती. तू केलीस? काय केली? का ताई प्लीज असा उच्छ्वास सोडू नकोस. मला आता काहीही नेगेटिव्ह ऐकायचं नाहीये बाबा. मने मला तुझी काळजी वाटते गं. हा ग, अगं किती करतेस तू? पण तुझ्या त्या नवऱ्याची लायकी नाहीये. तुझ्या नवऱ्याचीच का? या नवरे जमा तिचीच लायकी नसते. नाही प्लीज ग, सॉरी मने, तुला कोर झालं असेल ना? खूप होणारच ग, होणारच. मी एक हरलेली घटस्फोट घेतलेली बाई, मला काय हक्काय ना बोलायचा? ए ताई, मी तो स्नोस्प्रे आणला होता, तो मी कुठे ठेवला ग? पण मने एवढं सोपं नसतं कुणाच्या तरी आयुष्यात असं बायको बनून जाणं. स्वतःचं बालपण स्वतःच्या हाताने तू लोटून देणं मला यायला इतक्या? आणि ज्याच्यासाठी आपण हे सगळं काही, मी हे सगळं मुद्दा विषय बदलण्याकरता बोलते की नाही, मग तू का पुन्हा पुन्हा तोच तो विषय काढतेय? काय करू मी, माझ्या आयुष्यात नाही आनंद, तर माझ्या घरात तू कोणता सुर येणार ना? नाही प्लीज ग, त्यापेक्षा मला जरा मदत करता, मला सांग हा केक मी असा इथे ठेव, म्हणजे काय होईल मन्याला आल्याबरोबर पहिल्यांदा तो केक दिसेल. आणि ना हा आमचं लग्नाचा अल्बम मी काय करणार आहे माहिती का? तो असा ठेवते की ताई चेहरा जरा असरा ठेवशील? मने तुझा तो मोका यायच्या ना, मला तुला एक गोष्ट स्पष्ट सांगायची. बर बाई सांगून टाक. चल म्हणजे बघ एक हरलेली घटस्फोट. सांगते सांगते. हा मने तू सुद्धा घटस्फोट घे आणि मोकळी हो. नाही प्लीज ग, आपल्या आईबाबांनी घटस्फोट घेतला, आपल्या आजी आजोबा वेगळे झाले. ताई आजोबा लवकर गेले, त्यांनी घटस्फोट नव्हता घेतला. ते कसं? अगं देवाने त्यांचा घटस्फोट घडवून आणला. आपल्या घराण्याच्या रक्तातच घटस्फोट आहे मने. अगं रक्तात घटस्फोट असायला त्या काय पेशी आहेत का? कविता यांच्या या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.